शिक्षण संस्थेच्या शतकोत्तर महोत्सवानिमित्त कराड येथील सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयाच्या वतीने सद्गुरु मॅरेथॉन स्पर्धा पार पडल्या. सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील 6,000 स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवला. खुल्या गटात मांढरदेव येथील स्वप्नील मांढरे याने प्रथम क्रमांक मिळवला, तर महिला गटात पुणे स्पोर्ट्स क्लबची सायली शिर्के हिनं बाजी मारली. शिक्षण संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयाच्या वतीने सद्गुरु मॅरेथॉन 2018 स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. या स्पर्धेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 5,985 खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे. अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या स्पर्धांच्यासाठी प्रतिसाद मुलांच्याकडून मिळतो आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तरुणांच्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचा उत्साह या ठिकाणी आलेला आहे. 60 वर्षाहून अधिक वय असलेल्यासुद्धा ज्येष्ठ नागरिकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि 16 वर्षाच्या तरुणांनी देखील भाग घेतलेला आहे, महिलांनी भाग घेतलेला आहे. आणि खेळाचं महत्त्व, व्यायामाचं महत्त्व या स्पर्धांच्या निमित्तानं समाजाला समजेल अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि रेस अतिशय चांगल्या रीतीने पार पडली. वाटेत काही अडथळा नव्हता, रस्ता चांगला होता, बाकीचे मार्गदर्शन त्यांनी खूप चांगले केले, पायलटिंग पण चांगलं केलं, त्यामुळे मी व्यवस्थितरित्या पार पाडू शकलो रेस. माझं गाव मांढरदेव, स्पंदन ग्रुप आहे आमचा. माझे कोच राजगुरू कोच आहे सर, हे आमचे प्रॅक्टिस घेतात, सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम ग्राउंडला येतात ते. बरं, किती वेळात स्पर्धा पूर्ण करतो, स्पीड काय? 8 किलोमीटर मी 26 मिनिटात पार करतो. राष्ट्रीय स्पर्धा वगैरे? हा, खेळलो मी राष्ट्रीय स्पर्धा खेळलो मी. आकाश दोंडीबा हिरवे.